महाराष्ट्राचं आवडतं दैवत माननीय पु ल देशपांडे यांच्या हसवणूक या पुस्तकातल्या पाळीव प्राणी या लेखातला एक भाग याचं मी अभिवाचन करते आहे. नाना गोडबोल्यांच्या थोरलीच्या लग्नाच्या वेळची गोष्ट. हुंड्याला आमची मी भा भा भ विक्टोरिया. असं ग काय करतेस विक्टोरिया, तुझं नाही हो लग्न इतक्यात करायचं. त्यांचे ते गडबोले आहेत ना, त्यांची शक्कू, आपला अरुदादा आहे ना, भ भ भ सगळं कळतं होय तिला. तर हुंड्याला आमची मी पुन्हा भ भ भ विके काकांना ओळखत नाहीस का तू भ भ. याचा अर्थ विकीचा मी काका हे तिला मान्य आहे. तर हुंड्याला आमचं करून एक प्रयत्न भ भ भ. अगं हो जायचं बरं का फिरायला, पावणे सहा वाजलेले बरोबर कळतात बघा तिला. आत्ता येतील बरं का साहेब, मग आमच्या विकीला बोर न्यायचं. इथून पुढे पुढ्यात विकीला घेऊन चिंगी एक महिन्याची झाली नाही तोच छाप नाट्यछट. माझ्या चेहऱ्यावरती पोटातल्या या विकीला जरासंतासारखी फाडावी हा विचार दाबून उमटवता येईल इतके दुबळे हसू. तर हुंड्याला आमची माझा मध्येच घुसण्याचा प्रयत्न भ भ भ. अहो हिला सारखं बरोबर न्यावं लागतं. मंडळातल्या बायकांनी एकदा ऑब्झर्वेशन घेतलं. ऑब्जेक्शन, माझी जित्याची खोड भ भ. बाई तुझ्या मालकिणीचंच बरोबर, पण सटवे मला बोलू देशील तर तडफडून मरशील. ही सगळी वाक्ये मनात म्हटली. पण मी साफ सांगितलं, मंडळात मी हवी असेन तर विक्की येणारच. चूप बसल्या. तिथं मात्र आमच्या गोष्टी सुरू झाल्या की गप्पा बसते हो. सावधत आले की हे कधी वेळेवर म्हणून यायचे नाहीत. विक्कीला तर प्रत्येक गोष्ट इतकी वेळच्या वेळी आणि जितल्या जिथे करायची सवय आहे. हे वाक्य होईपर्यंत विक्कीने माझा पाय हा विजेचा खांब आहे अशी समजूत करून घेतली होती. अय्या हे ग काय विक्के, बाथरूममध्ये नाही का जायचं, चावट कुठली? आणि हसतेवर मालकिणीला कुत्री हसलेली दिसते, माझी विजार भिजलेली दिसत नाही. हुंड्याचं काय म्हणत होतात तुम्ही? नाही, हुंड्याला आमची भ भ भ. तर त्या विक्टोरियाचा गळा दाबण्याची माझी दहाही बोटे शिवशूत. एकदम कुण्या अज्ञात देवदूताने कान मंत्र द्यावा तसे काहीसे झाले आणि मी बोलण्याचा संदाज बदलून युरेका असे ओरडलो. काय म्हणाला? गणपुलेंबाई एकदम दचकून म्हणाल्या, सुरेखा. आ सुरेखा, हो सुरेखा, मी तुमच्या विक्टोरियाला मराठी नाव कुठलं चांगलं दिसतं याचा विचार करत होतो, ते आठवलं. सुरेखा सुरेखा. आणि त्यानंतर श्री गुरुदेव दत्त म्हणून त्या कुत्रीची तारीफ सुरू केली. कुत्रे या विषयाची स्तुती कुठल्या मुद्द्यावर करतात याविषयी मी संपूर्ण अनभिज्ञ होतो. त्यामुळे मी स्तुतीच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मार्गातला दुसरा स्वीकारला. ह्या तुलनेने परनिंदा करत राहायचं असतं. तुम्ही त्या मेजर मुजुमदारांची कुत्री पाहिली आहे का? श्यामी की भागी काय म्हणतात ती. हे एवढं बोलून होईपर्यंत ती विक्टोरिया देखील बरी चूप राहिली. रोज मंडळात जाऊन निंदेच्या असल्या ठराविक नांदीची तिला सवय झाली असावी. कसली भिकारडी कुत्री पाळतात ती माणसं. त्या दिवशी मी तासभर होतो तिथं, नुसतं मेल्यासारखं पडलं होतं. कुत्रं म्हणजे कसं खेळतं भुंकतं हवं. मला रावतंय काय? मी म्हटलं त्यांना की मिस्टर मेजर साहेब एक्सक्यूज जरा, आत्तापर्यंत मी अनेक कुत्री पाहिली पण मिसेस गणपुल्यांची सर नाही. अय्या खरं म्हणताय की काय? तुम्ही तरी भारीच फटकळ आहात. इथे गणपुलींबाई माझ्या गालावर चापटी मारतात का काय असं वाटलं मला. म्हणजे भीतो की काय मी तिला? तो मेजर असेल तर त्याचा घरचा. आय ॲम आफ्टर ऑल काय हे इंग्रजी शिंचमध्येच चटतं. बरोबर आहे, अहो आपली आपली विक्टोरिया. तेवढ्यात मी तिला आपली करून घेतली आणि त्या मेजर मुजुमदाराची भागी शेजारी शेजारी उभी राहिल्या तर अप्सरेच्या शेजारी हपशीड उभी राहिल्यासारखी वाटेल. चहा घेता? त्याच्यानंतर चहा आला. साहेबांसाठी म्हणून काढून ठेवलेले थंड पोहे गरम होऊन आले. नंतर साहेब आले, पुन्हा चहा झाला, सिगरेट आली. त्या मरहूम विक्टोरिया राणीबद्दल एखादा मरहूम राव बहादूर बोलला नसेल अशा उत्साहाने मी त्या विक्टोरियाविषयी बोलत राहिलो. अजिबात अस्तित्वात नसलेल्या लोकांच्या आडनावांना जोडून मी समोरची श्वानी वगळून उरलेल्या साऱ्या श्वानांची आणि मुख्यतः त्यांच्या मालकिणीची यथेच्छ निंदा केली. त्यांच्या नावावरती वाटेल त्या खता
लोककथात खपवल्या आणि शेवटी नाना गडबोल्याला त्याचा जावई 1500 पाडून दिला. गणपुल्याला एकच मुलगा होता हे दुर्दैव, नाहीतर गडबोल्याच्या 7 पोरी एका घरात उजवल्या असत्या. धन्यवाद.